गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेला आपण ओ आणि अ याचे स्वरचिन्ह पाहिलेलं आहे. तर आज तुम्हाला ओ आणि अचे स्वरचिन्ह यावर आधारित तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकावरती हा स्वाध्याय दिलेला आहे. तर नेहमीप्रमाणे मी स्वाध्याय कसा सोडवायचा हे तुम्हाला दोन उदाहरणं सोडून सांगणार आहे. तर बघा, यावेळेला एकदम कमी अभ्यास दिलेला आहे. काय दिलेलं आहे? चित्र पाहून. तिथे काय दिलेले आहे? पान नंबर 43 वरती चित्रे दिलेले आहेत आणि खाली शब्द दिलेले आहेत, पण ते शब्द अपूर्ण दिलेले आहेत. अपूर्ण म्हणजे काय केलेलं आहे? त्या शब्दांना ओ किंवा औची मात्रा लावायची आहे. सोपं आहे. चित्र तर तुम्हाला ओळखतो, चित्र ओळखता त्याचा उच्चार करता येतो. मग उच्चार केल्यावरती त्याला ओ लागणार की औची मात्रा औचे स्वरचिन्ह लागणार हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग त्याच्यातलं पहिलं चित्र कसलं आहे ते मला सांगा रे. बरोबर, पहिलं चित्र काय आहे? ढोल. इथं काय दिलेलं आहे? ढ आणि ल दिलेलं आहे. मग आपल्याला मात्रा कशाला लावायची आहे पहिल्यांदा सांगा? ढला. मग आपल्याला काय लिहायचं आहे? ढो. मग ढो लिहिताना एक काय करायला लागेल? ढला एक काना एक मात्रा द्यायची की दोन मात्रा? जर लक्षात येत नसेल तर उच्चार करायचा. ढला एक मात्रा, एक काना एक मात्रा ढो. ढला एक काना दोन मात्रे ढौ. मग ढोल की ढोल? ढोल. म्हणजे ढला एक काना एक मात्रा ढो, म्हणजे शब्द काय झाला? ढोल. दुसरं इथं चित्र दिलेलं आहे बघा, स्क्वेअर. स्क्वेअरलाच मराठीमध्ये काय म्हणतात? चौकोन. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कशाला मात्रा द्यायची आहे? चला. आपल्याला काय लिहायचं आहे? चौ. मग चला एक काना एक मात्रा चो. चला एक काना दोन मात्रे चौ. मग आपल्याला काय द्यायचं आहे? चला एक काना दोन मात्रे चौ. ज्या शब्द झाला चौकोन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला कोण 16 चित्र दिलेले आहेत. ती 16 चित्रांचं तुम्ही व्यवस्थित लेखन करायचं आहे, म्हणजे त्याला बरोबर ओ किंवा औची मात्रा द्यायची आहे. आणि हा स्वाध्याय पूर्ण झाल्याच्या नंतर जी तुमची मराठीची दुसरी स्वाध्याय पुस्तिका आहे, अभ्यास पुस्तिका, त्या अभ्यास पुस्तिकेमध्ये पान नंबर 35, 36, 37, 38, 39, 40 या 5 पानावरती तुम्हाला ओ आणि औवरचा स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्याय थोडा जास्त आहे मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते हा स्वाध्याय तुम्ही 2 दिवसात पूर्ण केला तरीही चालू शकतो, पण 2 दिवसात पूर्ण करायचाच आहे. त्या दिवशी संध्याकाळी मी तुम्हाला त्याची उत्तरं पाठवणार आहे. मी उत्तरं पाठवणार आहे म्हणजे तुम्ही लिहिलेलं किती बरोबर आहे ते तपासण्यासाठी मी उत्तरं त्याची पाठवणार आहे. तर ह्या दोन याचा म्हणजे आजच्या पाठाला तुम्ही काय करायचं आहे? ओ आणि औ यावरचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. तर आज आपण ओ आणि औचे स्वरचिन्ह आणि त्यावरील स्वाध्याय पाहिला. त्याचा पाठ आपण उद्या पुढचा अभ्यासूया. धन्यवाद.